मतिमंद आदिवासी महिलेवर उच्च जातीच्या इसमाने बलात्कार केला होता, त्यावर मी व्हिडिओ बनवला. या व्हिडिओ व माझ्या सहकार्यामुळं त्या परिवाराला न्याय मिळाला. महिला व बाल विभाग यांच्याकडून त्याला 2 लाख रुपये मंजूर होऊन त्यांना 50,000 रुपयाचं चेक देण्यात आलं. बेटी बचाव बेटी पढाव, महिला सुरक्षा कायदे, महिला आरक्षण कायदे याद्वारे महिला सक्षमीकरण करण्यावर भर देत आहे. महिला अत्याचार महिला बलात्कार गावापासून तर शहरापर्यंत चालूच आहेत. कोणत्याही कायद्याला न जुमानता न घाबरता महिला अत्याचाराच्या केसेशी घडतच आहेत, त्यावर शासकीय यंत्रणा मात्र कानाडोळा करत आहे. पहिल्यांदा असं झालं, त्या तब्येत बरोबर नाही लागत म्हणे मी म्हणलं तुम्ही दोघी तिघी जणी दवाखान्यामध्ये निघून चालल्या जा. त्याच्यानंतर ह्या दवाखान्यात गेल्या. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनं ट्रीटमेंट केली तेव्हा डॉक्टरनं डायरेक्ट सांगितलं की ही बा हिला बाकीची कोणतीही बिमारी नसताना हे गर्भवती आहे. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथून मग आमची भाऊ कृपाकर चांदे त्यांना मी माहिती दिली की भाऊ असं असं घडलं बा तर काकराचा ते पत्रकार आहेत आपले मित्र आहेत, त्यांना प्रोसिजर केली तर ते आले तेव्हा मला मार्गदर्शन केला सांगितलं. मग नंतर तिची कास्ट काढायचा प्रश्न आला तेव्हा आम्ही कास्टची केसेस तयार केली. कृपाकर भाऊसोबत आम्ही दोघे सतत फिरतच राहिलो त्या कामासाठी. सरासरी 2 महिने लागले त्या कास्टला. 2 महिन्याच्या बादमध्ये ती भेटली ती कास्ट. 2 महिन्याचं कारण काय हवं? ते म्हणत होते 1950 पुरावा पाहिजे कास्टसाठी. मी म्हणलो त्या कालावधीतले आपले एकही नाही आहेत. तर मग आमच्या आजोबाचा पुरावा भेटला, त्याच्यावरून ती बनली. ते बनल्यानंतर केसेसला जोडून आम्ही पाठवून दिलो. सरकारची 2 लाखाची निधी आहे, त्यापैकी 50,000 आले आहेत म्हणून आम्हाला माहिती दिली. तिथं गेलून त्या मॅडमनं सांगितलं, 50,000 चेक दिली आमच्याकडे लिहून. आणि ती म्हणाली का तुमचं होते म्हणे आता 2 महिन्यामध्ये बाकीचं पूर्ण कामं होतात तशी म्हणाली ती मॅडम. तर मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्याला ज्या व्यक्तींनी फोन केला त्यांचा मी अभिनंदन करतो व त्या फोनमुळं ज्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली त्याचं पण अभिनंदन करतो. मी कृपाकर, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्डसाठी.